आणि या मतदारसंघाकडे आता इथे सगळ्या महाराष्ट्राचं एक खास करून मुंबईकरांचं लक्ष लागलेलं होतं. कारण ठाकरे घराण्यातील पहिले सदस्य जे थेट निवडणुकीच्या रिंगणात यंदा उतरलेले होते ते म्हणजे आदित्य ठाकरे. आणि या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीने आपला एक उमेदवार उभा केला होता, त्याचं नाव होतं सुरेश माने. मनसेने यंदा इथून कुठलाही उमेदवार उभा केलेला नव्हता, पण खास म्हणजे अभिजित डिसुकले हे इथून निवडणूक लढवत होते, त्यांना एकही मत मिळालेलं नाहीये. आता या वरळी मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेचा हे बालेकिल्ला होता. आणि आता आपण वळणार आहोत इथल्या सगळ्या मतदारांकडे. जेव्हा लोकमत थेट पोहोचलं होतं नागरिकांकडे पर्यंत, वरळी मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांपर्यंत जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की इथल्या मतदारसंघाच्या एखाद्या आमदाराकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, जर एखादा आमदार जिंकून घेतो तेव्हा वरळीकरांना त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत हे सुद्धा आपण आता जाणून घेणार आहोत. वरळीकरांचे काय समस्या आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम? आम्हाला प्रॉब्लेम हर टाइम हर वर्ष आम्ही पाण्यातच राहतो कारण गळत सारखं सगळेच प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम काय नाही ना, वरळीकरांच्या अशा समस्या बघण्यापेक्षा काय माहिती आहे, इथे तर मध्यमवर्गीय पण आहेत ना, आम्ही रहिवासी नाही आहेत. तसं बघायला गेलं तर थर्ड कॅटेगरीमध्ये पडतं ते. आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम, पाणी येत नाही व्यवस्थित. आम्हाला सुखसोयी जे पाहिजेत त्याही द्यावा. एवढ्या दिवस म्हणजे पाण्याची पण अडचण आहे आणि गटार पण तुंबतात, त्याच्यावर काही लक्ष नाही. प्लास्टिकचे घर आहे तर आम्हाला घरं पाहिजे, आम्हाला दुसरी अपेक्षा काय नाही. कुठे पण जवळच द्या, असं नाही की इथून नेऊन कुठे विरारला टाका नाला चोपारा, असं नाही, इथेच आसपास द्या. सगळ्यात मोठी गोष्ट कशी झालेली आहे, आजला इथे ज्या सुविधा आम्हाला मिळतात बीडी शाळेतल्या, बीडी शाळेमध्ये आम्ही 70 रुपये भाड्यामध्ये राहतो. आता एवढी पण आहे ना कोणाची कॅटेगरी झालेली नाही की आमची डेव्हलपमेंट होणार हे फक्त आम्ही ऐकून आहोत. कधी होईल, कसं होईल, कसं केव्हा होईल ही नंतरची गोष्ट आहे. पावसाचं पाणी सगळं हे होतं आणि त्या पाण्यामुळे आम्हाला अशुद्ध पाणी येतं, कधी कधी खराब पण पाणी येतं आणि गटार वगैरे तुंबतात. काय पूर्वी पाण्याचा प्रश्न तर गंभीर होता, परंतु ह्या विभागातले सन्माननीय कार्यसम्राट आमदार सचिन भवाईर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचं पाणी तर संध्याकाळी नेहमीप्रमाणे 4 वाजता येतं, पण त्यांच्या माध्यमातून एक सकाळी जे पाणी आमच्याकडे येतं ते सर्व आमच्या लेडीज महिला सचिन भाऊंचं पाणी आलं म्हणून बोलतात, परंतु सचिन भाऊंनी पाण्याचा प्रश्न हा सोडवलेला आहे. येणारं जे पाणी आहे ना सध्याचं इतकं दूषित पाणी आहे, प्रत्येक वेळेला आम्ही BMCला कंप्लेंट करायचं, BMC येतो, हां BMC येतो, BMC प्रत्येक वेळेला आहे ना फावडे मारतात आहे, हमेले काढतात आहे, सगळं माती काढतात आहे, पुन्हा ते पाणी चेक करत आहे, पण पाणी आम्हाला शुद्ध येत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट. मला मला एक सांगा, तुम्ही MLA आमदारांच्या कामांची खुश आहात? काय आमदार किती कामं करतात करून काय करतात, असं काय नाही, ते लोक बी थोडे असे देतात करून देतात. सचिन भाऊने आम्हाला पाणी आणून दिलं, म्हणजे पाण्याची सोय आम्हाला पहिले प्रथम पाण्याची हाल होते आणि आता ते पाण्याची एवढी सोय केली त्यांनी, त्याच्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं, कारण का पाणी हे महत्त्वाचं असतं. काही निधी अशा गोष्टीसाठी असतो की तो निधी आहे ना थोडा कमी केलेला आहे, तो निधी आम्हाला पूर्णतः मिळालेला आहे. त्या निधीमुळे काय झालेलं आहे माहिती आहे, तो निधी पूर्णतः आला नसल्यामुळे काही कामं राहिलेली आहेत. ह्याच्या अगोदर सचिन भाऊ आईराबचे आमदार होते, नंतर सन्माननीय सुनील शिंदे आमदार झाले, त्यांनी त्यांच्या हिशोबाने काही कामं केलेले आहेत. आमदाराने कुठलं कमी केलेलं नाही आम्हाला, कारण आमदार खूप चांगले आहेत आणि आमदाराने केलेली आम्हाला स्वतः आमदाराने दिलेली कामं, माझी आमदार असो सचिन भाऊ अहिर किंवा आताचे सुनील शिंदे यांनी केलेली कामं खूप सुंदर आहेत. इथे वरळीमधून पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातून एक सदस्य उभा राहिले, आदित्य ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे आहेत कॅन्डिडेट, म्हणजे काँग्रेस आहे, VB आहे. तुम्हाला वाटतं का की ठाकरे यांनी जिंकून यावं किंवा दुसरा एखादा चेहरा वरळीला मिळावा? आता म्हणजे शेणाज बरोबर आहे, एकदम चांगलं आहे, एकदम शिवसेना तरी चांगलं आहे, बाकी हे जातीयवादी पक्ष. आमचं मत म्हटलं तर का ते आलेत नवीनच ठाकरे म्हणून, ह्याही आपलं सुखसोयी म्हणजे आमच्या सगळं काही मुलांना खेळायचे जे काय प्लेग्राउंड हे काही सुरक्षित केलेले आहेत, त्याच्यामुळे ते अधिक उत्तम करावेत आहे ही आमची इच्छा. पण ठाकरे म्हणजे आले तर होईलच व्यवस्थित असं वाटतंय आम्हाला. नाही यावा त्यांनी यावं, आता सध्या आम्हाला बघा बाथरूम नळाचं त्यांनीच काम केले, त्यांनीच येऊ दे. आमचे ना इकडे का इथे सगळे आमचे मराठी आता आमच्या दोन चाळी या मराठी आहेत इथे आणि शेणा आहे ना ऐका, तर इथे शेणेचा माहोल आमच्या एरियामध्ये आहे इथे.
वरळी हा शिवसेनेसाठी पहिल्यापासून बालेकिल्ला आहे. जरी पण पण सचिनभाऊ आहिर हे अशी ग्रस्त होते कारण ते वैयक्तिक पातळीवरून प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवणारे माणूस होते. पक्ष म्हणजे आता त्याचं विलिनीकरण झालं असल्यामुळे आता तो पक्ष एकच आहे शिवसेना. आता आतापर्यंत जो तो आमदार येत आहेत निवडून त्या वरळीमधून त्यांच्या परीने काम करतायत. आता जो येणार असेल तर कसं असेल आमदार ह्याचा आम्हाला काय अनुभव नाही. कारण हे सर्वजण पक्षाचे उमेदवार जे आहेत हे सर्व नौके आहेत त्याच्यामुळे आम्हाला काय तेवढा त्यांचा अनुभव नाही. आमदारांनी कोणते मुद्दे तुम्हाला वाटतं मांडायला हवेत? आमच्या घरांचे घ्यावे. हा आमच्या घरांचे घ्यावे. आम्हाला घरं जवळच आसपास द्यावी. आम्हाला लांब जायचं नाही कारण आम्ही इकडेच भांडी कामं करतो. परत आमच्या बिल्डिंगी तुटणार होत्या त्या पण त्याचं काय आम्हाला वाढून वगैरे देत नाही वगैरे. रोजगार सगळ्यात म्हणजे कंपन्या बंद पडतात नोकऱ्या नाही. त्यांनी काय असते निवडून गेल्यानंतर जी आसवानं दिली आहेत ती पुरी करावी. त्यांनी कुठचीही आसवानं काय दिली असतील आमदाराने त्यांनी ती पुरी करावी. बस मतदारसंघामध्ये आता आमच्या वरळीमध्ये तसं पाहिलं तर कॉलेज नाही. तेवढे कॉलेज जेवढे जे पाहिजे होते तेवढे पण आपल्या विभागामध्ये नाहीत कॉलेज. ते जर एक कॉलेज झालं तर बरं होईल. म्हणजे मुलांना बाहेर जायची गरज पडणार नाही. आमदाराने मुद्दे मांडायला पाहिजे ते सगळ्यात अगोदर पाणी आमचा निवारा आणि रस्ते आहेत. सगळ्या मुली सुशिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत मुलगे आहेत जी काही नोकरी नाही धंदा नाही कारखाने नाही काय नाही मग ते कोण लग्न कर अशा बोलीची. रोजगार निर्मिती आता सध्या तरी दिसत नाही. अजून शेवटचा प्रश्न की जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर आमदारांना तुम्ही सहज भेटू शकता का? काय प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला? आमदारांच्या पर्यंत आम्हाला काही आम्ही पोचवू शकत नाही. आणि आम्हाला जे आमचे जे कुठले अडचणी असले तर तिथे आम्ही जाऊ शकत नाही. अरे कोण देणार भेटून आम्हाला? देतात का आमदारापर्यंत? कोण जाऊ शकतं का? नाहीच भेटून देत. मध्ये मध्ये असं तेच हे करतात ना. कोण देणार भेटून? म्हणजे आम्हाला त्या जागी काय पाठवू शकत नाही. जे आमच्या मनात आम्हाला जे पाहिजे ते काय मिळू शकत नाही. रेटा तिथे आता आमच्याकडे सचिन भाऊ तर यांचे ऑफिस आमच्याकडे 89 होते. तर इथली वळलीतली सगळी माणसं तिकडे 89 जायचे सगळी. आणि ते लोक सगळे प्रश्न मांडायचे आणि भाऊ त्यांचं हे करायचे. आज त्या लोकांनी आदित्य ठाकरेंना सपोर्ट केला. म्हणजे सगळी राष्ट्रवादीची भावना मानणारी माणसं सगळी शिवसेनेमध्ये सगळे आम्ही सहकार्य सगळे करणार. सेना तुम्हाला वाटतं की पार्टीचा पक्ष चांगला असेल? निश्चित. कारण दुसरी गोष्ट नाही, सेनामध्ये बीजेपी पण आहे इन्क्लूड, RPI पण आहे, दुसऱ्या पक्ष पण आहेत. यांचं जे विलीकरण आहे जे विलिनीकरण आहे ते खूप सुंदर आहेत. असं काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला.